मनपा की स्थायी समिति अध्यक्ष प्रकाश भोयर पर नगर सेवक प्रफुल्ल गुड्डे पाटिल द्वारा कुछ दिन पहले आरोप लगाया गया था कि प्रभाग क्रमांक 36 में प्रकाश भोयर द्वारा 1 करोड़ रुपए खर्च किए गए हैं। इस आरोपों का खंडन करते हुए आयोजित पत्र परिषद के दौरान स्थायी समिति अध्यक्ष प्रकाश भोयर बोले कि जिस तरह के आरोप किए गए उसे सिद्ध किया जाए। 1 से 1.5 महीना 1.5 महीना पहले एक वर्तमान पत्र संबंधी की बातमी आली होती, पण त्या प्रत्येक बातमीचं काही खंडन करणं योग्य नाही आणि माझ्या पक्षात काहीही पर्सेंटेजची भूमिका चालत नाही। त्यांच्या प्रफुल्ल गुडदेकर जर कोणतेही आरोप सिद्ध करण्याचे जर किंवा त्यांच्याकडे काही असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं आणि त्यांच्याजवळ काही असल्यास त्यांनी दाखवावं। फक्त हवेत गोळीबार करून त्यांचा काही फायदा नाही। 3-3 लाख रुपयाच्या कामाच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर मी प्रफुल्ल गुडदेंनाही माहीत आहे त्यांच्या प्रभागात ते वार्ड निधीचे माझ्याजवळ आकडे आहेत। वार्ड निधीचे जवळपास या वर्षीचे कमीत कमी 13 ते 14 तुकडे 2-2 लाख रुपयाचे आणि 1-1 लाख रुपयाचे त्यांनी केलेले आहेत आणि तेही एकाच ठेकेदाराला दिले आहे। जर ते आमच्यावर आरोप करत असतील तर त्यांनी किती पर्सेंटेज खाल्ले, त्यांना किती पर्सेंटेज मिळाले हे त्यांनी सांगावं आणि त्यानंतर आमच्यावर आरोप करावे।